सोमवार को सदन में विरोधी पक्ष नेता अजीत पवार ने भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कुले को बारामती दौरे पर कार्यक्रम करने की बात की है। इसी वक्तव्य पर गुरुवार को बावन कुले ने कहा है कि मुझे नहीं लगा था कि मेरे एक दौरे से इतना फर्क पड़ेगा। फक्त एक दौरा झाला माझा, अजून माझे दौरे बाकी आहे। एक दौऱ्यामध्ये अजित दादांना इतकी भीती वाटायला लागली आहे कि ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत। अजित दादांमध्ये एवढी हिम्मत नाही आहे अजून कि ते आमचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात। खरं तर जनता ठरवतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये युती राहू नये। कधी राष्ट्रवादी काँग्रेस 75 वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करतात? जनतेच्या हातात असतं कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा। आणि आम्ही लोकांना अपील केली आहे बारामतीमध्ये की बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभेचा विकास नाही आहे, बारामती शहराचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही आहे। आणि मी दाव्याने सांगतो आहे, बारामती शहर सोडून संपूर्ण लोकसभेमध्ये अजितदादाच्या आणि यांच्या वागण्याबद्दल लोकात प्रचंड नाराजी आहे। हुकुमशाही मुघलशाही सारखं राजकारण चालू आहे आणि त्यामुळं जशी माझी एंट्री झाली तेव्हापासनं अजितदादांना भीती वाटत आहे। आणि म्हणून काल सभागृहामध्ये त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू, त्यांच्यामध्ये ही हिम्मत नाही आहे आमचा करेक्ट कार्यक्रम करायची। त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल 2024 जनता ठरवणार आहे। आणि त्यामुळं खरं तर अजितदादांच्या तोंडून शब्द सोबत नाही आहे। अजितदादा आम्हाला माहिती आहे, वेळ प्रसंगी 8-8 मोबाईल बंद करून पडून जातात, कधी रडतात कधी पडून जातात, 8-8 मोबाईल स्विच ऑफ ठेवून जातात आणि अंडरग्राऊंड होऊन जातात, असे अजितदादा बघितले आम्ही। आणि त्यामुळे अजितदादांनी चॅलेंज करू नये विदर्भामध्ये, त्यांचं कुठलंही चॅलेंज स्वीकारायला आम्ही तयार आहे, कुठल्याही लेवलचं। आणि त्यामुळे याच्यानंतर अजितदादांनी अशा भाषा नागपुरात करू नये। त्यांनी म्हटलं की फडणवीसांकडे 6 खाती आहे, चंद्रकांत दादा ठाण्यावाग असूनही 2 खाती आहे, अजितदादाला हा बोलायचा अधिकार आहे का? जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आली सत्तेमध्ये तेव्हा तेव्हा सत्तेचे संपूर्ण फळं अजितदादांनी चाखलेले आहेत। मला सांगा, जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री बनायचं अजितदादा, वित्तमंत्री अजितदादा, विरोधी पक्षनेते अजितदादा, जयंत पाटील साहेबांनी प्रदेशाध्यक्ष राहायचं आणि अजितदादाने त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता व्हायचं। खरं तर मग तुम्ही विरोधी पक्षनेते जयंत पाटील साहेबांना का नाही केलं? तुम्ही का आग्रह धरला विरोधी पक्षनेत्याचा? तुम्ही का नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून फिरत आहे जनतेमध्ये? कारण तुम्ही जे आपलं आयुष्य घालवलं आहे सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता, हे तुम्ही उपभोगलाय आणि त्यामुळे तुम्हाला खरं तर खाली राहण्याची सवय नाही आहे। विरोधी पक्षनेते पद सुद्धा तुम्ही आपलं जेव्हा ठेवलं, तुम्ही जयंत पाटलाला देऊ शकले असते। तुम्ही फडणवीसांची बरोबरी करायला निघाले आहेत, तुम्ही करूच शकत नाही आहे। आणि त्यामुळं मला वाटतं अजितदादा पहिलं स्वतःबद्दल विचार करा। खरं तर जयंत पाटलाचा जवाब, जयंत पाटलांची त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेमध्ये निवड व्हायला पाहिजे होती, आपल्या पक्षातलं बघितलं पाहिजे। आणि राहिला प्रश्न देवेंद्रजीचा, देवेंद्रजी अत्यंत उत्तम पद्धतीने स्पायडरमॅन सारखे काम करतात आहे आणि त्यांच्या कामाला अजितदादा 1% नाही आहे। आणि त्यामुळं अजितदादांनी देवेंद्रजीबद्दलही त्या ठिकाणी फार काही बोलून तोंडाचा वाफा कमी केला पाहिजे। विरोधी पक्षनेत्यांनी 3 अधिवेशन मागितलं होतं, मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासावर चर्चा झाली नाही, त्याची मागणी। अजितदादाला हे अधिकार आहेत का बोलायचे? अजितदादाला अधिकार आहेत का? जेव्हा उद्धवजी आणि अजितदादा पदावर होते, सरकार होतं महाविकास आघाडीचं, ज्यांनी बेईमानी केली विदर्भासोबत मराठवाड्यासोबत, नागपूर कराराचा भंग केला, अधिवेशनच घेतलं नाही, कोरोनाचं संक्रमण सांगून, मुंबईत कोरोना नाही आहे नागपुरात कोरोना आहे, विदर्भाची बेईमानी तुम्ही केली आणि आता तुम्ही सांगताय अधिवेशन किती दिवस घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे? तुम्हाला बोलायचा अधिकार नाही आहे, तुम्ही नेहमीच बेईमानी केली आहे विदर्भ मराठवाड्याची। आणि त्यामुळं देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे यांचं सरकार योग्य पद्धतीने सरकार चालवत आहे, विदर्भ मराठवाड्याला न्याय मिळणार आहे। माझी अपेक्षा आहे की नागपूरच्या अधिवेशनामधनं
विदर्भ मराठवाड़ा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवारांकडे आणि त्यांच्या टीमकडे 22-22 वर्ष सरकार होते, 22-22 वर्ष मंत्रिपदावर होते। 70% महाराष्ट्राचं बजेट एकटा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतं, पण अजूनही पश्चिम महाराष्ट्रातला 50% भाग दुष्काळी आहे। हे पाप कुणाचं आहे? आणि त्यामुळे विदर्भ मराठवाड्याबद्दल अजित दादा असे बोलले होते की राज्यपालांनी 12 आमदार द्या, राज्यपालांनी 12 आमदार द्या, त्याशिवाय आम्ही तुम्हाला विदर्भ मराठवाड्याचा विकास करणार नाही। हे फ्लोर बोलले होते। आणि यापेक्षाही वाईट काय? तर ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाच्या वेळी ओबीसी आयोगाने जेव्हा 436 कोटी अजित पवारजींना मागितले, अजित पवारांनी त्यांनी ओबीसी आयोगाच्या ओबीसी आरक्षणाची फाईल फेकून दिली। 436 कोटी नाही दिले ओबीसी आरक्षणाकरता। खरं तर ओबीसीचे मारेकरी अजित पवार होते, त्यांनी जर 436 कोटी दिले असते तर केव्हाच ओबीसी आरक्षण मिळालं असतं। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या सरकारची गरज नसती पडली। आणि त्यामुळे खरं तर ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण? 436 कोटी रुपये वर्षभर नाही दिले आणि म्हणून ओबीसी आरक्षण केलं होतं। देवेंद्रजी आणि एकनाथजींनी आरक्षण आणून दिलं आणि विदर्भ मराठवाड्याचा विकास याच्यावर तुम्हाला उद्धवजींना आणि अजित पवारांना बोलायची, त्या ठिकाणी त्यांची दोघांची त्यांनी या विषयावर बोलूच नाही, त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे।